नमस्कार मित्रांनो मी शंभूरा खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुमच्या आम्हाला कमेंट देत होत्या की आम्हाला अशा पण काही कंपन्या सांगा की ज्या कमी किमतीच्या असतील आणि चांगल्या पण असतील अर्थात कॅप आणि कॅप म्हणलं की प्रत्येकालाच वाटतं की काहीतरी खराब कंपन्या असतील याच्यामध्ये यांचं भवितव्य चांगलं नसेल परंतु मित्रांनो असं काही नसतं कॅप जरी रिस्की असलं तरी कॅपमधील काही स्टॉक्स खूप चांगले असतात की जे येणाऱ्या काळामध्ये चांगला परतावा देऊ शकतात किंवा त्यातूनच ते मल्टीबॅगर होऊ शकतात मग आम्ही काय केलेलं आजच्या व्हिडिओमध्ये की अशा काही कंपन्या शोधून काढल्या की ज्यांची प्राईज शंभरच्या आतमध्ये पण असेल आणि त्यातल्या त्यात त्यांचं फंडामेंटल पण स्ट्रॉंग असेल मग हे फंडामेंटल विचार करायला गेलं तर खूप साऱ्या प्रकारचे रेशो येतात मग आम्ही त्यातल्या त्यात याच्यामध्ये विचार केलाय की कंपनीचा मागील पाच ते दहा वर्षामधला बिझनेस सेल्स रेकॉर्ड आपण म्हणू शकतो प्रॉफिटेबिलिटी पाहू शकतो कंपनीवर असलेलं डेप्ट कंपनीचा पी रेशो बरोबर कंपनीच्या प्रमोटर्स आणि काही महत्वाच्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलेल्या आहेत आणि अशा काही स्टॉक्स आम्ही तुमच्यापर्यंत देतोय अगदी तुम्ही असं याला म्हणू शकता की लोखंडाच्या भावामध्ये सोनं ओके okay? अशा काही कंपन्या आहेत की येणाऱ्या काळामध्ये मल्टिफायकर होऊ शकतात परंतु हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला याच्यामधून आम्ही देणार नाहीये स्टॉकची नावं तुम्हाला आम्ही देतो अनालिसिस कसं करायचं ते सांगतो आणि व्हिडिओच्या शेवटी याच्यावर आम्ही काही कन्क्ल्युजन पण देणार आहे सगळा व्हिडिओ पहा नक्कीच इंटरेस्टिंग होईल तुमच्या पोर्टफोलिओसाठी काही नवीन स्टॉक्स पण तुम्हाला कदाचित याच्यामधून सापडू शकतात सुरुवात करूया व्हिडिओला मित्रांनो सगळ्यात आधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ता ज्याप्रमाणे बोललो पाहणार आहोत बेस्ट स्टॉक्स अंडर हंड्रेड शंभरच्या आतमधल्या चांगल्या कंपन्या किंवा पेनि स्टॉक्स म्हणू शकता किंवा लोखंडाच्या भावामध्ये सोनं कसं शोधायचं आपण ह्या गोष्टी ते पाहणार आहे पहिला स्टॉक लिहून घेतला तर अतिउत्तम राहिले या स्टॉकची नावं याच्यामध्ये लक्षात ठेवा पहिली कंपनी आहे भेल ओके आता ही जी भेल कंपनी आहे ती नॉर्मली गव्हर्नमेंट प्रवर्तित कंपनी आहे आणि याच्यामध्ये जर पाहिला गेलं तर इंडस्ट्री आहे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स बनवते लक्षात ठेवा अगदी वंदे भारत ट्रेन माहिती आहे तुम्हाला तिचं मॅन्युफॅक्चरिंग पण ह्या कंपनीकडेच बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत ओके लक्षात ठेवा याच्यामध्ये तिचं सेक्टर आहे कॅपिटल गुड्स अँड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट त्या सेक्टर मधली ही कंपनी आहे सगळ्यात मोस्टली गोष्ट कंपनीचं मार्केट कॅप एकोणतीस हजार आठशे एकोणऐंशी कोटी रुपयांचं आहे सध्याचा भाव आहे पंच्याऐंशी लक्षात ठेवा मित्रांनो सध्याचा भाव म्हणजे ज्या दिवशी आम्ही व्हिडिओ शूट करतोय त्या दिवशी ते भाव आहेत कदाचित तुम्ही व्हिडिओ जर त्या दिवसानंतर लेट पाहताल तर या भावांमध्ये चढ उतार तुम्हाला पाहायला मिळू शकतो मित्रांनो आजची कंडिशन याची पंच्याऐंशी रुपयाला क्लोज झालेला आहे याचा बावन्न वीक हाय एक्क्याण्णव रुपये आणि बावन्न विकलो त्रेचाळीस आहे अर्थात हा सध्या बावन्न विक ह्याच्या जवळपास ट्रेड करतोय तर तुमच्या रडारवर याला ठेवायचा आहे दोन नंबरचा स्टॉक असेल मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला याचं महत्वाचं नाव आहे ऍडलॅब्स इमॅजिका ऍडलॅप्स इमॅजिका म्हटलं तर मोस्टली बऱ्याच जणांना कंपनी समजते की काय करते याच्यामध्ये इंडस्ट्री आहे एंटरटेनमेंट लक्षात ठेवा याच्यानंतर ना सेक्टर येतो अम्युजमेंट पार्क इंडियामध्ये जे अम्युजमेंट पार्क आहेत किंवा अगदी लोणावळ्यामध्ये बऱ्याच जणांना तरी माहितच असेल जी लोक साठी एन्जॉय करत जातात त्यांना इमेज का नाव हे काही जुनं नाहीये मित्रांनो याचा जर विचार करायला गेला तर कंपनीचं मार्केट कॅप दोन हजार बारा कोटी रुपयांचं याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट करंट मार्केट प्राइस आहे तिची फक्त एकोणपन्नास रुपये मित्रांनो बावन्न वीक हा कंपनीने सत्तावन्नचं बनवलेलं आहे आणि चौदा रुपयाचा बावन्न वीक लो कंपनीने टेस्ट केलेला आहे आणि आत्ता जर पाहायला गेलं तर जवळपास बावन्न विकच्या थोडीफार जवळपास तो ट्रेड करतोय याच्यानंतर तीन नंबरचा स्टॉक आहे तुमच्यासाठी याच्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ विचार करायला गेलं तर एक पब्लिक सेक्टर बँक आणि याचा सेक्टर येतो बँकिंग सेक्टर आणि महत्वाची गोष्ट मार्केट कॅप आहे चोवीस हजार पाचशे तेहतीस कोटी रुपये मित्रांनो याच्यामध्ये मार्के, मार्केट करंट मार्केट प्राइस एकोणपन्नास रुपये फक्त याची आणि याच्यामध्ये बावन्न वीक हाय एक्केचाळीस रुपये आणि बावन्न विकलो सोळा रुपये मित्रांनो तर अवश्य तुमच्या रडारमध्ये किंवा तुमच्या वॉशलिस्टमध्ये असे स्टॉक्स ठेवणं महत्वाचं आहे याच्यानंतर ना पुढचा स्टॉक आहे मित्रांनो याच्यामध्ये मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड एक गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे मित्रांनो ही याच्यामध्ये कंपनीची इंडस्ट्री आहे फर्टिलायझर्स तयार करते कंपनी जे शेतीपूरक असतात तर त्या उद्योगामधली ही कंपनी आहे सेक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझर म्हणजे डायरेक्ट प्रोडक्शन इथे कंपनीमध्ये केलं जातं महत्वाची गोष्ट कंपनीची मार्केट, क्या मार्केट आहे एक हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये कंपनीची करंट मार्केट प्राइस आहे याच्यामध्ये सत्त्याहत्तर रुपये बावन्न वीक हाय आहे शहाण्णव रुपये याच्यामध्ये आणि बावन्न लो वीक आहे चाळीस रुपये मित्रांनो म्हणजे मोस्टली तुम्ही जर पाहिलं आतापर्यंतचे बरेच स्टॉक बावन्न वीकच्या थोडे पास जवळच ट्रेड करतायत याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे लक्षात ठेवा एल लक्षात ठेवा ही कंपनी मोस्टली एक ओ एन जी सी कंपनीच्या असलेली कंपनी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये तर इंडस्ट्री आहे रिफायनरीज म्हणजे पेट्रोकेमिकल जे असतात त्यांना ते रिफाईन करतं आणि बाजारामध्ये विकायचं काम करतं सेक्टर आहे पेट्रोकेमिकल रिफायनरीज तुम्हाला दोन्ही पण गोष्ट गोष्टी आम्ही सांगायचे इथे प्रयत्न करतोय सेक्टर पण कुठला आणि इंडस्ट्री म्हणजे तिचं काम काय आहे म्हणजे काय तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळे सेक्टर ऍड करायला तुम्हाला याचा मदत होणार आहे मित्रांनो मार्केट कॅप आहे अकरा कोटी रुपये याच्यामध्ये करंट मार्केट प्राइस आहे पंचाहत्तर रुपये बावन्न वीक हाय आहे अठ्ठ्याण्णव रुपये आणि बावन्न वीक लो आहे एकोण पन्नास रुपये मित्रांनो खूप छान स्टॉक आहे पण याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा स्टॉक आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सांगू शकतो नालको मित्रांनो नालकोचा जर विचार करायला गेलो आपण मित्रांनो याच्यामध्ये तर इंडस्ट्री हे अॅल्युमिनियम प्रोडक्ट्स बनवायचं काम करते याच्यामध्ये महत्वाची गोष्ट सेक्टर आहे नॉन फेरेस मेटल्स ओके म्हणजे मेटल रिलेटेड मार्केट कॅप आहे पाच हजार दोनशे शहाण्णव कोटी याच्यामध्ये करंट मार्केट प्राइसचा जर आता विचार करायला गेलं तर ब्याऐंशी रुपयाच्या आसपास तो ट्रेड करतोय बावन्न वीक हायचा विचार करायला गेलं तर सत्याऐंशी आहे आणि बावन्न विक लो सदुसष्ट म्हणजे अगदी बावन्नवी खायच्या जवळ आहे कारण आम्ही शोधतानाच असे काही शोधले की त्याच्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये बुलिश मोमेंटम्स आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा स्टॉक आहे मित्रांनो याच्यामध्ये सेल सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी ही इंडस्ट्रीयल लार्ज स्टील मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे स्टील मॅन्युफॅक्चरिंग करते ही सेक्टर येतो स्टील सेक्टरमध्ये येते म्हणजे मेटलमधला स्टील सेक्टर याच्यामध्ये मार्केट कॅप बेचाळीस हजार सहाशे तीस कोटी रुपये करंट मार्केट प्राइस पंच्याऐंशी रुपये बावन्न वीक हाय आहे त्र्याण्णव रुपये मित्रांनो आणि बावन्न वीक लो आहे याचा सिक्स्टी सिक्स रुपीज लक्षात ठेवा खूप छान स्टॉक आहे हा आपण याच्यावर पण तुम्ही लक्ष ठेवा आणि त्यातल्या त्यात आणखीन एक महत्वाचा स्टॉक आहे सॅट मित्रांनो सॅटमध्ये काय दिसतं आम्हाला इंडस्ट्री हे कंपनीचं ट्रेडिंग ट्रेडिंग म्हणजे आपण तुम्ही आम्ही करतो ते ट्रेडिंग नाही बरं का हा वेगळ्या प्रकारचं बिझनेस असतं याच्यामध्ये सेक्टर आहे इम्पोर्ट्स अँड एक्सपोर्ट्स त्याला बोलायचं असतं ट्रेडिंग म्हणजे कंपनी देवाणघेवाण करते भारतीय मालाचे परदेशी कंपन्यांबरोबर कंपनीचं मार्केट कॅप आहे फक्त तीनशे चव्वेचाळीस कोटी कंपनीची करंट मार्केट प्राइस आहे ब्याऐंशी रुपये कंपनीचं बावन्न फी काय आहे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि लो आहे सत्तावीस रुपये म्हणजे अगदी सहा रुपयापासून येतो त्याच्या लाईफ सॉरी बावन्नवी हायपासून मित्रांनो कंपनी लक्षात ठेवा याच्यामध्ये स्क्रीनशॉट्स काढून ठेवले तर अतिउत्तम राहील त्याच्यानंतर ना सगळ्यात आहे श्री रेणुका शुगर्स लिमिटेड सध्या शुगर सेक्टरवर सगळ्यांचाच फोकस आहे कारण काही न्यूज येत आहेत जसं तुम्ही पाहिलं की लवकरच अशा गाड्या येतील की ज्या फक्त इथेनॉलवर चालतील त्यानंतर नंतर शुगर सेक्टर अगदी बूमच होणार आहे मग त्यातल्या त्यात एक दावे मजेदार चांगला वाटतो आम्हाला याच्यामध्ये की इंडस्ट्री या या आहे शुगर इंडस्ट्री याच्यामध्ये सेक्टर येतो मॅन्युफॅक्चरिंग अँड रिफायनिंग ऑफ शुगर लक्षात ठेवा याची करंट मार्केट प्राइस सॉरी मार्केट कॅपिटलायझेशन आहे नऊ कोटी रुपये करंट मार्केट प्राईज आहे चव्वेचाळीस रुपये याच्यानंतरनं त्याची बावन्न वीक हाय प्राइस आहे अडुसष्ट रुपये मित्रांनो आणि बावन्न वीक लो प्राइस आहे एकोणचाळीस रुपये मित्रांनो तर अशा प्रकारे हा स्टॉक आहे की खूप छान प्रकारे आपल्याला याच्यामध्ये ये येणाऱ्या काळामध्ये पण आम्हाला थोडं पोटेन्शियल वाटतंय अशा कंपन्या आम्ही याच्यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हे स्टॉक्स होते आणखीन एक महत्वाचा स्टॉक आम्ही तुम्हाला याच्यामध्ये देतोय कारण हे दहा स्टॉकमधले बऱ्याच कंपन्या येणाऱ्या काळामध्ये मार्केट गाजवू शकतात ओके एस जी वन ही कंपनी आहे एस एन इंडस्ट्री आहे पावर इंडस्ट्री म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनचं काम याच्यामध्ये होतं पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन म्हणजे वीज तयार करून करायची आणि ती ट्रान्सफर पण करून टाकायची मार्केट कॅप आहे पंधरा हजार सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मार्केट करंट मार्केट प्राइस आहे याची चाळीस रुपये फक्त बावन्नवी खाय आहे बेचाळीस रुपये म्हणजे बावनवी हाय करंट मार्केट मध्ये अगदी दोन रुपयाचा फरक आहे आणि बावन्न विक लो आहे सव्वीस रुपये मित्रांनो तर अशा प्रकारे जी व्ही एन पण एक स्टॉक आहे तर मित्रांनो कसे वाटले हे दहा स्टॉक की जे आम्ही फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या काढले तुम्हाला याची आम्ही थोडक्यामध्ये क्विक माहिती द्यायचा प्रयत्न केला तुमच्याकडे यांची नावं असणं माहिती पाहिजेत आता तुम्हाला एक फंडा सांगतो त्याच्यामध्ये काय करायचंय पहिली गोष्ट हे स्टॉक आम्ही तुमच्यासाठी पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजने काढलेत तुमचं अनालिसिस तुम्हाला वापरायचे आणि एक मुद्दा नेहमी लक्षात ठेवा ह्या कॅटेगरी ज्या येतात त्या पेनी कॅपमध्ये येतात मार्केटमध्ये लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप आणि पेनी कॅप ह्या प्रकारचे कंपन्यांचे वर्गीकरण केलं जातं तर ज्याही कंपन्या तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये येतात तर पोर्टफोलिओमध्ये ऍड करताना दहा ते वीस टक्क्यापेक्षा जास्त करू नयेत कारण जास्त एक्सपोजर ह्या कंपन्यांचं नसावं असं बोललं जातं आणि तुमच्या एज परतवे हे कमी जास्त करता येतं आणि ज्यांनाही असं डिटेलमध्ये हवं असेल ती खाली दिलेल्या लिंकवर जावा एजेल अपस्टॉक आणि कुठलाही ब्रोकर आमच्या अंडर दिलेल्या लिंकवरून ओपन करा तुम्हाला स्टॉक्स आमच्याकडून मिळत राहतील विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस या व्यतिरिक्त हा व्हिडिओ कसा वाटला हे दहा स्टॉक कसे वाटले यापैकी तुम्हाला कुठला स्टॉक आवडला हे खाली कमेंट करून सांगायचं आहे आम्हाला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांनाही समजू द्या शेअर मार्केटची हक्काची माहिती चांगली माहिती शंभूराज खामखर या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तुम्हाला आपण जेणेकरून अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे हे आमचं वाक्य तुम्हाला समजून येईल थांबतो इथे मित्रांनो पुन्हा भेटूया असंच एका इंटरेस्टिंग व्हिडिओचा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद